नवनवीन घटना घडत असतात आणि त्या पोलीस ठाण्यापर्यंतही जात असतात. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात अशीच एक अजब घटना घडली आहे. खामगाव शहरातील विश्वासराव देशमुख आणि त्यांचे मित्र सनी पॅलेस या चित्रपटगृहात सायंकाळी 6 ते रात्री 9 हंबीरराव हा चित्रपट पाहण्यासाठी गेले. त्यांनी तिकीट काढले, मात्र बराच वेळ जाऊनही 2 तिकिटांव्यतिरिक्त चित्रपट पाहायला प्रेक्षक नसल्याने वेळेवर हा शो रद्द करण्यात आला. परंतु हे दोघेही प्रेक्षक पेशाने वकील असल्याने आम्हाला आधी या संदर्भात कल्पना का दिली नाही असे सांगत युक्तिवाद करायला सुरुवात केली. पाहता पाहता हा वाद थेट शहर पोलीस ठाण्यात पोहोचला आणि चक्क प्रेक्षकांचे ग्राहकांचे अधिकार सांगत वकील महोदयांनी थेट तक्रारच दाखल केली आहे आणि या चित्रपटगृहाच्या संचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची शहरात चर्चा होते. मी ॲडव्होकेट आर बी टाले राजेश टाले सिव्हिल लाईन खामगाव, तसेच माझे ज्येष्ठ सहकारी व्ही वाय देशमुख दोघे आणि माझी सत्र न्यायालयाचे सरकारी वकील आज आमची कोर्टामध्ये भेट झाली. त्याप्रमाणे आम्हाला सनी पॅलेस येथील चित्रपट हंबीरराव हा पाहण्याचे ठरले. त्यावरून आम्ही 6 वाजता चित्रपटात गेलो. चित्रपटगृहात तिथे 2 तिकीटं काढले बाल्कनीचे. त्यानंतर आम्हाला अंदाजे 7:15 सांगण्यात आले की चित्रपट दाखवता येत नाही, कारण की तेवढी पब्लिक जमलेली नाही. म्हणून आम्हाला परत केले व आम्हाला तिकिटाचे पैसे परत घेण्याचे सांगितले. परंतु आम्ही ते न करता, कारण की हक्काप्रमाणे त्यांनी आम्हाला चित्रपट दाखवायला पाहिजे, म्हणून आम्ही दोघंही विवाह देशमुख यांनी शहर प्रदेशातून रिपोर्ट दाखल केला. त्यामुळे त्यांना अपेक्षा आहे की या वर्तमानपत्रातून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.